माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अजित दादा पवार यांनी आज इथे पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची एकंदर आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे काही आतापर्यंत कोविड-19 बद्दल काम करण्यात येत आहे त्याबद्दल माहिती दोन्ही महापालिका आयुक्त, पुलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी दिली। प्रामुख्याने या बैठकीमध्ये 4-5 निर्णय घेण्यात आले। केंद्र शासनाने मॉल सोडून इतर दुकानं उघडण्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतलेले त्याबाबतीत शासन स्तरावर आढावा घेऊन शासन याबाबतीत जे धोरण निश्चित करेल त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल। क्वारंटाईन सेंटर किंवा आयसोलेशन फॅसिलिटीज नव्याने तयार करण्यासाठी ज्या ज्या हॉस्पिटल्सची किंवा खाजगी शिक्षण संस्थांची गरज भासेल त्या सर्व संस्था एपिडेमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी रिक्विजिशन करतील आणि त्या आधारे पुढची कार्यवाही केली जाईल। त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये तिथले उर्वरित फ्लोअर्स कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त 55 कोटीच्या ज्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे ती कामं तातडीच्या स्वरूपात सुरू करून लवकरात लवकर म्हणजे येत्या 2 महिन्यामध्ये 8वा, 9वा आणि 10वा मजलासुद्धा कार्यरत होईल या दृष्टीने कामं सुरू करण्यात येतील आणि ती कामं पूर्ण करण्यात येतील। पुणे महापालिकेने प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी छोटी घरं आहेत आणि जिथे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित राहत आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज क्रिएट केल्या आहेत। तिथे लोक जाऊन थांबू शकतील ज्यामुळे घरामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करता येईल। आमची याच्यामध्ये अपेक्षा ही राहील की आम्ही वारंवार हे सांगत आलेलो आहे की ज्यांना काही गंभीर आजार किंवा ज्यांना आजार आहेत मग ते डायबिटीस असो, ब्लड प्रेशर असो, हृदय रोग असो किंवा किडनी विकार असो अशा पेशंटनी स्वतःला जपून ठेवणं अत्यावश्यक आहे। माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि ही जी रोगांचे मी आता उल्लेख केला किंवा अस्थमासुद्धा त्यांनी कृपया घराच्या बाहेर पडू नये, ना भाजी घेण्यासाठी पडावं ना काही मॉर्निंग वॉकसाठी पडावं, कोणीतरी पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला इन्फेक्शन देऊ शकतो याची कायम जाणीव ठेवावी आणि त्या पॉझिटिव्ह तरुणाला कुठलाही लक्षण दिसणार नाही किंबहुना त्याच्यावर कोविड तेवढा परिणामही करणार नाही, परंतु या वृद्ध व्यक्ती या आजार असणाऱ्या व्यक्ती मात्र त्यांच्यासाठी हा रोग जीवघेणा ठरू शकतो। म्हणून माझी परत परत विनंती राहील की आपल्या घरातल्या ज्येष्ठांना, आपल्या घरातल्या अशा प्रकारे जे कोणी आजारी आहेत त्यांना आपण जपा, त्यांना बाहेर पडू देऊ नका,
घरात ते असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळी रूम द्या, त्यांच्याशी आपला संपर्क टाळा आपण बाहेर पडत असाल तर. आणि जिथे कुठेही आपल्याला काही अडचण असेल, आपल्या घरामध्ये जास्त सदस्य असतील, तर पुणे महापालिकेमार्फत किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत ज्या काही आपल्याला थांबायच्या फॅसिलिटीज निर्माण करण्यात येत आहेत तिथे आपण जावे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत संपूर्ण कार्यवाही करण्याचे किंवा जिल्हा स्तरावर जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा शाळा आहेत ते घेण्याचे अधिकार पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आणि त्या अधिकाराखाली जिल्हाधिकारी या सगळ्या संस्था ताब्यात घेतील. त्याचबरोबर आवश्यकता भासली त्याप्रमाणे खाजगी हॉटेल्सच्या सुद्धा सेवा अधिग्रहित केल्या जातील आणि त्या त्यांना देणं बंधनकारक राहील. या जर का कोणी नाकारल्या तर त्यांच्याविरुद्ध इपिडेमिक ॲक्टखाली आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली कार्यवाही केली जाईल हे मी अत्यंत स्पष्ट करतो. पुणे विभागामध्ये जे केशरी कार्ड होल्डर आहेत त्यांच्या बाबतीत धान्य वाटपाची कार्यवाही ठरवली त्याप्रमाणे 25 तारखेपासून सुरू होत आहे. शक्यता आहे की आजच ही कार्यवाही सुरू झालेली असल्यामुळे काही ठिकाणी किंवा सर्वच दुकानांमधनं हा वाटप सुरू झालं नसेल, पण सोमवारपर्यंत या सर्व रॅशन दुकानांमधनं हे वाटप सुरू होईल. जनतेला हीच आग्रह राहणार आहे की तिथं गर्दी करू नये, गर्दी केलं तर ताबडतोब वाटप बंद केलं जाईल. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून ऑरेंज कार्डधारकांना हे धान्य वाटप केलं जाईल. काही ठिकाणी असाही प्रश्न येत आहे की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला न्यायासाठी ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, या बाबतीमध्ये पुणे महापालिकेमार्फत एक नोटिफिकेशन काढण्यात येत आहे की कुठल्या भागातल्या रुग्णांनी कुठे जायचे आहे आणि कुठे स्वतःला तपासून घेऊन किंवा ॲडमिट व्हायचे आहे. तसंच पुणे महानगरपालिकेमार्फत एक वेगळी हेल्पलाईन जाहीर करण्यात येत आहे. त्या हेल्पलाईनवर 108 व्यतिरिक्त त्या हेल्पलाईनवर आपण जर का रुग्णवाहिका बोलवली, ॲम्ब्युलन्स बोलवली, तर ती तात्काळ उपलब्ध केली जाईल आणि तिथून त्या रुग्णाला नेण्याची सोय करण्यात येईल.